गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। हुंडा पेपर मिलच्या प्रदूषणामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। इथल्या लोकांचे जगणे हैरान झाले। पेपर मिल कारखान्यातून रसायन आणि दुर्गंधीयुक्त पाणी उघड्यावर सोडण्यात येते। या प्रकाराविरोधात रविवारी स्थानिकांनी पेपर मिल कारखान्यावर मोर्चा नेला। ही दुर्गंधी बंद झाली नाही तर या परिसरातील लोकच एकत्र येऊन हा कारखाना बंद पाडतील असा इशारा यावेळी देण्यात आला। होंडातील पेपर मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या होंडा, सालेली, शांतीनगर या भागातील लोकांनी कारखान्यावर मोर्चा नेला। जोपर्यंत या कंपनीतून येणाऱ्या दुर्गंधीवर उपाय काढला जात नाही तोपर्यंत ही कंपनी बंद ठेवण्याची मागणी आक्रमक ग्रामस्थांनी केली आहे। कंपनीच्या गेट बाहेर अधिकाऱ्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक लोकांनी त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढले। शेवटी मामलेदार दशरथ गावस यांनी अधिकारी आणि लोकांची चर्चा करून कंपनीला एका महिन्याच्या आत येणाऱ्या दुर्गंधीवर उपाय काढण्याच्या सूचना केल्या। या संबंधी मामलेदार आणि वाळपई PI यांना निवेदन सादर केलं जाणार आहे। ते पाय पडतात तुमच्या आमच्या आणि इलेक्शन झाले की आम्ही त्यांच्या पाय पडतात आणि किती बंडल मारता मेवली मध्ये IIT येणार म्हणजे येणारच केलं मेवली IIT IIT सारखं प्रकरण जर तो मेवली वाशी बंद होऊ शकता एक गाव एक पंचायत तर आमची होंडा पंचायत फुल परीय मतदारसंघात होडली पंचायत या दौरात IIT प्रकल्प जर ते बंद करू शकता जर या तो वडलं प्रदूषण प्रकल्प तुम्ही बंद करू शकाल ना बंद करू शकता मरे वडल्यांना आवाज करा त्याच्या पुढे ज्यांना मीटिंग जातली जाहीर मीटिंग आज आम्ही थंड मीटिंग केल्या पण फुडली मीटिंग जी जातली प्रत्येक मेंबर आपल्या म्हणा येतना 20 जण हट्टले हट्टले आणि त्यांना जी मीटिंग जातली त्यांना आम्ही एकदा वॉर्निंग दिले टायमिंग दिले आणि त्या टायमिंग भितर जर त्यांच्यानी करूंक ना वासाचो प्रदूषण जाता त्याचं जर सोल्युशन काढूंक ना जाल्यार त्याच्यावर आमकां फिजिकल एक्शन घेतली वयतली तुम्ही आसा मरे घेवपाक सगळे जाण हांव फुडें आसतलो लोक तुम्ही आम्ही जबाबदार कित्याक खबर आहा कितकीशीच वर्सां एकट्याक धाडप परत एकट्याक धाडप इंडस्ट्री एक तरी म्हाका सांगात एक तरी इंडस्ट्री हांगा पिसुल्ले आणि होंडा इंडस्ट्री एक तरी इंडस्ट्री अशी आहात की लोकांक काम देणारी इंडस्ट्री म्हाका दिसता एक माझो फ्रेंड आसलो अलेक्झांडर म्हणून अलेक्स तिने एलिस्ट्री कंपनी हाडिली आणि त्या टायमार म्हाका दिसता 150 ते 200 भुरगे आमचे काम घातलेले अशोक कंपनी हाडली जाल्यार आमचो विरोध ना ज्या कंपनीसून आमचे भुरगे कामाक लागतले कंपनी हाडली हे कितें रे म्हणजे तुम्ही पैसे घेतात आणि कोणाक हाडून सोडतात आणि बंडला मारून सोडतात तुमकां खबर ना आमच्या स्थानिक आमदारांक आणि मिनिस्टरांक खबर ना कारण ते पणजे आणि दोनापावल हांगा जो रावतात आणि हांगा येयले की शब्द सांगतात तुमकां पणजे आणि दोनापावल रावतात तेका खबर ना लायटीच्या फावटी वयता आमच्या परिय मतदारसंघात रस्ते आसा काय ना उदक आसा काय ना हे समस्याच तेंकां खबर ना केरी डॅम आहा आमच्या तकलेर फुटलो जाल्यार 70 पुरा होन वयतली पण परिय मतदारसंघान 70 उदक ना लोकांक पिवपाक आजून टँकरी वाटप चालू आहा आसा मरे आजून उदकाची समस्या आहा न्हय पण येदे व्हडले केरी डॅम आहा आमच्या 70 आणि परिय उदक मेळना ते डायरेक्ट परवरी पणजे वयता खंयच्याच वाठारांत जाल्यार खंयच रस्ते सारके ना सगळ्या रस्त्यांक खड्डे उदक ना लायटीची मजा पळय दिसाच्यो पेट्टा रातच्यो बंद अरे विकास करपाक जाय प्रत्येक पंचायतीन विकास करात बापूय तुजो 50 वर्सां आसलो तूं मिनिस्टर जात गेली 15-20 वर्सां कसलो विकास केला बरे मतदारसंघान जर विकास करपाचो आसलो जाल्यार पणजे आणि मडगांवच्या चड विकास आमच्या मतदारसंघान जावंक गेलो पण उरपाटे जाला 22 वर्सां सगळ्यांत कमी विकास जाला जाल्यार परिय मतदारसंघान सगळ्यांत कमी विकास जाला 70 जाला हे तुम्ही प्रत्येकाक सांगपाची गरज आसा ही काळाची गरज आसा त्या शिवाय असले पुरडे प्राण येवपाचे बंद जावचे ना नाव त्यांची व्हडली व्हडली घातलेली आहात पण तुमकां सगळ्यांक खबर आहा होंडा पेपर मिल म्हणून ही पेपर मिल एकूच तोडगा तेका तुमच्या आता आमची भाषणां सोपल्या उपरांत तुमच्या कडेन हांव डिस्कस करतलो की खंयच्या मार्गान वचपाचे तेजे कडेन कारण ते फक्त आश्वासन दितात आनी कांय दिनात आश्वासना फुडें कांयच करिनात आनी म्हाका दिसता असोच पेपर मिल दांडेली म्हूण जाला कर्नाटकांत आणि त्या दांडेली पेपर मिलाक जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर डिस्टन्साचेर पुराय वास येता
आणि येणारे कान आणि दोन वर्षात गेली जाल्यार हांव कितें उलयता हांव कित्याक लावून आरडटा हेजो परिणाम कितें हे तुमकां आनी येणाऱ्या दोन कान कळटले दोन वर्सां भितर कळटले इतको प्रदुशणकारी हो कारखाना म्हाका दिसता हो हांगा येयलो कसो हेका हांगा हाडलो कोणी हांगासरलो पर्यायचो आमदार आसा काय ना पर्याय मतदारसंघात कोण धनी वाली आसा काय ना हो पयलो प्रश्न उपस्थित जाता हेल्थ मिनिस्टर हांव कोण आहा ह्या सत्तरी मतदारसंघातलो आहा काय आनी भायलो आहा हांव कित्याक हे राजकारण उलयता हेच्या फाटल्यान एक उद्देश आहा राजकारणा शिवाय कांयच जायना जे आमी मनशांक निवडून दिता जो हेल्थ मिनिस्टर आहा जो हांगासरलो स्थानीक पर्यायचो आमदार आहा कितकेशे आसा मुख्यमंत्री आहा मुख्यमंत्री का मुख्यमंत्री हांव नको कितकीशी वर्सां ह्या मतदारसंघांत मुख्यमंत्री पद भोगले तेणी आमदारकी भोगली गेली 50 वर्सां तो आमदारकी भोगता पण ह्या लोकांक खबर ना तो वास तो खबर ना हेल्थ मिनिस्टर हांगासून वाळपय 10 फावटी वयता तिका खबर ना हेल्थाक कितें प्रॉब्लम जाता तो हांव सांगता आयज जी जी बायलां चुली कडेन बसतात जी जी हेजे फुडें बायलां इवन प्रेग्नन्सी जातली प्रेग्नंट जातली तेज्या पोटानच भुरगो आसतना तेका कसलो जर रोग चालू जातलो मागीर तो टीबी असो कॅन्सर असो आणि ह्या रोगांक येणाऱ्या काळांत 5 वर्सांत खुबशा लोकांक खुबश्यो परिस्थिती खुबश्यो समस्या तयार जातल्यो म्हणून काळाची गरज आसा आयज तुम्ही हांवें पुढाकार घेतलो मोर्चा काडलो हेका अर्थ ना हांवें खुबदां म्हणटा अरे मोर्चा काडात म्हाका खूब जाण म्हणलें बाबा मोर्चा काडून कांयच फायदो ना ते आपणाक जाय तेच करतले ते आपणाक जाय ते करतले हेजो अर्थ कितें कोण आपणाक जाय ते करता जायते करतले म्हणजे हेजो अर्थ आसलो की हांगासले लोकल स्थानीक आमदार हांगासले स्थानीक मिनिस्टर तेतून लक्ष घालून जशें बाब जेनरल म्हटलें आतां भिमरावन की आमी लोक ना तितके पुलीस आहात आमच्या बंदोबस्ताक काय तेंच्या बंदोबस्ताक खबर ना बरोबर आहा तेजे कारण बंदोबस्ताक आमच्या असून जाय आसले की रोडार कोण आसा पण तेका एक डावट येयलो की तेंका राखपाक गेले आसता ते देखा क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है बाद में आप लोगों ने एग्री किया कि हम लोग 20 डेज में पॉल्यूशन स्टॉप करेंगे राइट स्मेल पॉल्यूशन हम लोग बोला आपको 1 महीना ले लो राइट दिस वॉज द डिस्कशन 1 महीना हो गया हम लोग आपका फॉलो फीडबैक ले रहे थे उसके बाद 6 महीना हो गया सर फिर भी क्या होगा मैसेज क्या गया कि हम लोग सेटिंग किया कि आपके लोगों के साथ आई विल टेल यू व्हाट हैपनिंग व्हाट इज हैपनिंग बेसिकली आई विल टेल यू व्हाट इज अ क्लियर पॉइंट बाद में नहीं बोलता आपको बाद में उसके बाद कोई छोटा मोटा एजिटेशन करता रहा इससे हम लोग भी कुछ बोला कुछ तो आप करेंगे कुछ तो हो जाएगा लेकिन आगे जाके भी 6 महीना हो गया आपका जो स्मेल है ना सर आपका स्मेल एकदम एक्सेस हो गया कि अभी सहना कभी कम है तुम हमको टाइम दिया था 15 दिन दिया था मैं बोला 15 दिन नहीं तुम ही था 1 महीना लो नहीं तो 2 महीना लो वो टाइम हम नहीं आया बराबर 2 महीने के बाद भी तुम्हारा कुछ कम नहीं हुआ ज़्यादा बढ़ रहा है और हम तुम ऐसा और ज्यादा बढ़ेगा कम नहीं हो जाएगा देखो मुझे हम लोग इधर आए हैं तो कोई 1 साल 2 साल के लिए हम लोगों को फैक्ट्री इधर लॉन्ग टर्म के लिए चलाना मेरा बात सुनिए हाँ और ये क्या है ये जो भी इश्यू है ना हम लोग रिजोल्व करेंगे और आगे बढ़ना है कोई ये नहीं है और ये होएगा वो हो जाएगा हम बोल रहे हैं ना नहीं झूठा बात कर रहा है झूठा बोल रहा है एकदम बात कर बोलिए अभी क्या स्मेल आ रहा है आपको ऐसा कुछ है स्मेल का इश्यू जो है ना वो हम लोग रिजोल्व कर रहे हैं रहा है मैं क्या पूछ रहा हूँ स्मेल आ रहा है ये कंफर्म है प्रोसेस का स्मेल आ रहा है आप भी कंफर्म है स्मेल आ रहा है करके हम लोग इधर आए हैं तो आगे आप आमचं प्रोसिजर घ्या वाटीना वयताना हे मास्क असलं तरी माझ्या गाडीने भुरगो असतात त्याने पड गेले अवश्यक दोरून हा असं झालेली पर्यंत गेले ओके ते वास येता असं आता आमचे स्कुलाचे टीचर सांगता टिफिन खावपाक दरकार रावची ना दे आर क्लोजिंग द विंडोज अँड डोर्स अँड दे आर टेकिंग द टिफिन इफ दे ओपन द विंडो देन द स्मेल कम्स सो कोविडाच्या टायमार आम्ही एकदम हेल्थी जाऊंक जाय म्हणून व्हडले व्हडले प्रोपॅगँडा आम्ही करता
एरिया भाऊ भेना खापक शकाना पानी पीपक शकाना राज्य न्हिदपक शकाना हाउ आवर इम्युनिटी वील इंक्रीज हाँ दोन तीन मनशाकडे उलयतालो हंगा नेंगेर उलयतालो किंवा हांव बारावीन उलयतालो म्हाका जवळ जवळ 15 साले बारावी गेला थंय वासो येता तो सोंसपाचो ना म्हाजे तकलेचे ऑपरेशन जाला म्हाका वास कसो सहन जायना म्हणजे तुम्ही चिंता म्हाजी परिस्थिती सध्या कितें जाल्या ती हांवें म्हाजे अशें एका बारीकशा रुमान ग्लास लायल्या आनी ग्लासान भितून येवन बसता गाडी वचून भायर सरलो जिपीन बांदलो तो परत घरा वयता इतलोच सध्या वाव चल्ला म्हाजो इंडस्ट्री मिनिस्टर कोणाचो आसा तर आमचो सत्तरीचो आसा आमी आयज कितलेशे फेसबुकाचेर न्यूज घातले पेपराचेर घातले आनी कितें गोश्ट केले जाल्यार इंडस्ट्री मिनिस्टरान आजून एक मिटींग घेवंक ना हांगा तो बाकीच्या फंक्शनाक येता म्हणजे हेजो अर्थ असो जालो की आमचे तेका पडोंक ना आमी कशे जगतार कशे कितें जाता तेजे पडोंक हे सिद्ध जाले कारण आणि खंयचो जर इंडस्ट्री मिनिस्टर आसलो जाल्यार आमकां व्हडलें पडलेलें नासलें आमचो तो आमी आतां इतलीं वर्सां जालीं जो आमदार निवडून हाडटा जर आमदार जर आमचो आमदार जर आमची जर काळजी घेयना जाल्यार कोण घेतलो बरें हांगासर त्या अर्थी लक्षांत घेयात हांगासर 24 तास रावणारो मनीस कसो जगता आसतलो आमी फाटले कितलेक म्हयने घराची दारां आनी विंडोज बंद करून काडलात भुरगे भायर रस्त्यार खेळूंक शकना आनी येता त्या काळांत तुमकां आनी आमकां हॉस्पिटलाची बिलां फारीक करपा खातीर पयशे एकठांय करून दवरचे पडटले लक्षांत घ्या हांव सुरवाती पासून कोणाचो पावर न घेवच्या पयली कोणाक त्रास न करच्या पयली ह्या कंपनी बरोबर लेटरिंग करीत रावतालो सगळे लेटर करतालो तांकां वचून वचून हांव हे दितालो अरे बाबा तुमी आमच्या लोकांचे कितें करता काय म्हण इतले पोल्युशन जाता तुमकां सांगू की थंय तो सकाळी 6 वास येयल्या उपरांत आमच्यान फुडलो दीस कसोच काडपाक जायना संस्थेचो आसा पोल्युशन कंट्रोल बोर्ड गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड तांच्या बरोबर वेव्हार करता आसतना तांच्या बरोबर कंप्लेन करता आसतना तांची आरटीआय फायल करून तांचे जे रिपोर्ट्स मेळ्ळे ते पळयल्या उपरांत म्हाका अशें दिसले की पोल्युशनाच्या जाग्यार पिपल्स कंट्रोल बोर्ड अशें घालपाक जाय काय कितें म्हणून गोवा स्टेट पिपल कंट्रोल बोर्ड एक ना जाल्यार तांच्यानी पोल्युशनच्या जाग्यार जर पिपल करूंक ना जाल्यार कंट्रोल शब्द तरी काडून उडोवपाचो कारण कसलोच कंट्रोल ना ह्या पोल्युशनाचेर तांचेर रिपोर्टाचेर बरयता आसता अमूक तमूक 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 म्हणून खरें सांगता तुमकां की सहन जायना अशें पोल्युशन आसून सुद्दां ज्या दिसा पोल्युशन ना ज्या दिसा फॅक्टरी बंद आसा त्या दिसा इन्स्पेक्शन केलें वता आतां तुमच्या कडेन आमकां खबर आसतली एक होंडा पंचायत आनी पिसुल्ल्या पंचायत अश्यो दोन इंडस्ट्रियल इस्टेट आसात आनी कांय प्रमाणान पयली फॅक्टरी येयल्योय बी आनी कांय प्रमाणान पॉल्युशन जालेंय बी पूण म्हाका खबर आसा आमचे होणाचे भाव आसा आमचे पिसुल्ल्याचे भाव आसा आमी केन्ना खंयचे फॅक्टरीक विरोध करूंक ना केला करूंक ना कित्याक आमकां खबर आसा की बाबा ह्यो इंडस्ट्री जाय फॅक्टरी जाय आमच्या डॅवलपमेंटा खातीर पूण आयज एक फॅक्टरी येयल्ली आसा आतां नांव तुमकां खबर सगळ्यांनी सांगलें म्हणून उदाहरणांत सगळे लोकांनी म्हणटा ते पेपर मील येयल्ले आसा आनी ही फॅक्टरी येताना आमी कोणी विरोध करूंक ना केला कित्याक आमकां फॅक्टरी जाय आमकां फॅक्टरी चलोवपाक आमचो विरोध ना पूण जर फॅक्टरी येतल्यो आनी त्या फॅक्टरीचो जर पॉल्युशन हे आमच्या जिवनांत जो तेचो धोको आसतलो जाल्यार त्यो फॅक्टरी हांगा चलच्यो काय कितें हेजो आमी सगळ्यांनी विचार करूंक जाय आमी इतलो कोण उलोवना म्हाका आमी काय एक्सपर्ट न्ही हांवें तेंचें सगळें आयकलें हें केलें ते कितें म्हणटा आमकां हें म्हणटा टोटल बंद करपाक 45 days जाय आनी तेंचें म्हणणें कितें जो पर्यंत फॅक्टरी चालू उरची ना तो पर्यंत म्हणटा तो आमकां कळचेंच ना बंद जाल्यार मागीर हांव आवाज येतलो आमी कोणा सायड घेयना आमकांय कळटा आयज फस्ट टायम हांवें वास आयकलो वास घेतला हांवें थंय आयज फस्ट टायम म्हाका सगळ्यांत पयलीं कितें आसा आतां हें जर चालू जर उरलें जाल्यार हेजेर एक्शन घेवपाचें काम मेन आसा तें पोल्युशन बोर्डाचें सो तेका लागून हांवें पळय प्रशांता सुद्दां सांगलें आमकां लेटर एक दिया कशें म्हाकाय दी मामलेदाराकूय दिया तें लेटर दिल्या उपरांत आमी सगळें कितें रिपोर्ट घालतो आमच्या हातान जाय जाल्यार तुमी तेजी कॉपी घेया आमी कितें बरयलां भितर तें तुमच्या रिकॉर्डार दवर हांव कितें बरयतलो हांव कितें बरयतलो तें तुमच्या रिकॉर्डार दवर मागीर तुमकांय कळपा बरें की फाल्यां बाबा हांवें तांकां सपोर्ट केलो अशें न्ही हांव जे व्हड शब्द घालतलो भितर ते तुमच्या फायद्याचे आसतले कळ्ळें मरे आमी दोगूय हें करून दितले आयज नाल्यार फाल्यां सकाळीं आमकां जाय कॉपी
आज आपने क्या बोला है उनको? उसको बोला है ना, हम लोग जो अभी जो इश्यू है वो 45 डेज में हम लोगों ने एक्सपर्ट टीम बैठा के वो हम लोग कंप्लीट करेंगे उसको। हाँ, वो ज़्यादा से ज़्यादा वो रिजोल्व हो जाएगा 32-45 डेज में। और 45 डेज में बस बंद हो जाएगा? 45 डेज में हम लोग जो चल रहा है ना वो जो इच्छा है वो बंद हो जाएगा। वो इतना दिन क्यों नहीं बंद किया आपने? चालू है वो भी कर रहे हैं वो हम लोगों का वो चालू में आ गया। इतने हो जाएगा इतने दिन आपको नहीं आ रहा था? नहीं नहीं वो भी आ रहा था और ये भी कर रहे थे हम लोग कर रहे थे उसके ऊपर भी हम चालू ही था लेकिन क्या होता है वो रिजल्ट मिलता है रिजल्ट नहीं मिलता तो और एक्सपर्ट को बुला के करता है और एक्सपर्ट को वो हो जाएगा। वो आपका सब परमिशन सब है? किसने दिया आपको ये परमिशन? वो तो जो जो डिपार्टमेंट लगता है वो सब डिपार्टमेंट इंडस्ट्री डिपार्टमेंट है जो भी डिपार्टमेंट का है वो सबका पोल्यूशन वो सबका है। और आपका डेजिग्नेशन? डायरेक्टर। आपका सर? दोनों का जगदीश पटेल। आप भी डायरेक्टर? और आपका सर? मनोज पटेल। डायरेक्टर पूरा आता है सब आता है। सर आप लोग रात को केमिकल वेस्ट होते हैं ना वो रात को रास्ते पे? नहीं 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 वो एक इंसिडेंट था। हाँ और वो हो गया वो ह्यूमन एरर था। केमिकल तो है ही नहीं लेकिन उससे बास आ रहा था ना वो वैसा कैसा छोड़ सकता है आप? नहीं नहीं छोड़ा नहीं है सर हमने ह्यूमन एरर की वो छूट गया और वो भी उसका भी प्रिकॉशन हमने ले लिया है और ऐसा कुछ होगा ही नहीं। विश्वनाथ नेने सह ब्यूरो रिपोर्ट गोवन वार्ता लाइव।